नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे एकवीस डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर मेल करून आय एस मेन्स करता डेली आन्सर रायटिंग वीकली जी एस एस एम पी एस सी करता मराठी आणि इंग्रजी निबंध तर या मॉड्यूल्समध्ये तुम्ही इनरोल करू शकता आता मी तुम्हाला सिनॅक ज्या लोकांनी अटेंड केलं असेल सॅटर्डेचं त्याच्याबद्दल सांगितलं होतं की बरेच लोक हा प्रश्न विचारत होते की करंट कधीपर्यंत करायचं तर हा नाईन्टीन्थ डिसेंबरचा फीडबॅक आहे बघा स्टुडंटचा आणि राहुलनी ते पाठवलं होतं आपलं जे स्पॉटलाईट इयरबुक ये ट्वेंटी ट्वेंटी होतं तिच्यातून हा जो प्रश्न होता बावीस नंबरच्या पेजवरचा फॅक्ट आहे एक जे काही प्रज्ञान रोहर होतं चांद्रयांचं चा। त्याच्या सहा चाकांच्या बग्गीसारखी जी गाडी आहे हा इतका बारीक फॅक्ट जो आहे तो विचारला गेला होता सी डी एसई दोन हजार वीसच्या परीक्षेमध्ये आणि त्यांनी हे प्रॉपर स्वतःच ते पाठवलं होतं म्हणून या दोन हजार वीसच्या इयरबुकची सुद्धा पी डी एफ जी आहे तर ती तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल ती मी पोस्ट केलेली आहे तुम्ही ती ज्या लोकांकडे बुक असेल तर त्या लोकांना काही इश्यू नाही आहे पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ती पी डी एफ रेफर करा तिच्यातून तुम्हाला नक्की फायदा होईल दोन हजार एकवीसचं जे इयरबुक आहे ते दोन हजार एकवीसचं इयरबुक आणि एम सी क्यू बुक पाच जानेवारीपर्यंत मार्केटमध्ये असेल ब्रिटनमध्ये करोनाचा नवीन प्रकार आलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं पेशंट्स वाढत आहेत आता आफ्रिकेपाठोपाठ ब्रिटनमध्ये हे आलेलं आहे दक्षिण आफ्रिकेने आपण बघितलं होतं त्यांचे सगळे समुद्रकिनारे जे आहे परत एकदा बंद केलेले आहेत आणि ब्रिटनमध्ये सुद्धा आता ख्रिसमस आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला पडलेल्या आहेत आणि परत एकदा लंडन आणि त्याच्या आजूबाजूचा भाग जो आहे तर तिथं मोठ्या प्रमाणावर आता निर्बंध लादण्यात आलेले आहेत त्यामुळे सर्वांनी आपण काळजी घेणं अपेक्षित आहे जल प्रदूषणाचे स्त्रोत आता बघा याच्यामध्ये कुतुहलमधलं हे जल प्रदूषणासंबंधीचं आर्टिकल आहे याच्यामधल्या काही बेसिक गोष्टी की ज्या तुम्ही रेग्युलर वाचता पण काय होतं की जर तुम्ही ह्या गोष्टी रिवाईज करत राहिल्या तर मग ते आपल्याला परत परत हे झाल्यामुळे प्रॉपर क्लिअर होतं आता पृथ्वीच्या तीन चतुर्थांश पृष्ठभागावर पाणी जरी असलं तरी जेमतेम एक टक्का फक्त पिण्याचं पाणी आहे किंवा पिण्यायोग्य पाणी जे आहे तर ते एक लक्षात ठेवा वन पर्सेंट आहे आणि त्याचे स्त्रोत जे आहे ते नद्या विहिरी भूजल वगैरे वगैरे ओके okay, आणि याच्यावर आपण मोठ्या प्रमाणावर जे काही आहे ते प्रदूषण करतो तर हा एक मेजर इशू आहे आपला की एकच टक्के पाणी पिण्यायोग्य आहे आणि ते पण आपण प्रदूषित करतो आहे तर यासंबंधी आपण गोष्टी खूप प्रॉपरली वर्क केल्या पाहिजे आणि पृथ्वीवर जे, जे काही जलसाठे आहेत तिच्यातलं जवळपास सत्त्याण्णव टक्के पाणी जे आहे ते समुद्र आणि महासागरांच्या रूपात आहे नाईन्टी सेवन पर्सेंट तर हेही एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन आपली जी हेल्थकेअर सिस्टीम आहे तिच्यावर एक आर्टिकल आलेलं आहे बघा द हिंदूला हेल्थकेअरवर कायदर ए सी विचारला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत येत्या काळामध्ये एम पी एस सी मेन्समध्ये यू पी एस सी मेन्समध्ये किंवा हेल्थ केअरवर तुम्हाला जी एस थ्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आता याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की काही आकडेवारी आहे महत्त्वाची एक तर सत्तर टक्के प्रायव्हेट आणि तीस टक्के पब्लिक म्हणजे एकंदरच जर तुम्ही बघितलं तर त्यांनी म्हटलेलं आहे की इंडियाज हेल्थ केअर इज अ डार्क इको चेंबर ओके म्हणजे व डार्क इको चेंबर आहे हे कारण इथं काय परिस्थिती आजच्या डेटमध्ये सेवंटी पर्सेंट प्रायव्हेट आणि थर्टी पर्सेंट गव्हर्नमेंट जर तुम्ही हेल्थ केअरची कंडिशन बघितली त्याच्यानंतर जवळपास ऐंशी टक्के लोकं जी आहेत की त्यांच्याकडं कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे नहीं है हेल्थ केअर संबंधीचा हा एक मेजर इश्यू तुम्ही जर बघितला असेल कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांनी खूप धुवून घेतलेलं आहे बघा सगळं आणि हेल्थ इन्शुरन्स मोठ्या प्रमाणावर काढले गेले आहेत मग हे जेव्हा इतकी परिस्थिती वाईट झाली बिकट झाली की खूप हे येत आहेत समजा येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर बिलं येत आहेत हॉस्पिटलची त्या काळामध्ये केलं गेलं आहे सो so, एट्टी पर्सेंट पीपल जे आहे त्यांच्याकडे कसलंही प्रोटेक्शन नाही आहे त्याच्यानंतर परिस्थिती इतकी वाईट आहे की जवळपास पब्लिक स्पेंडिंग जे आहे ते जी डी पीचं फक्त वन पॉईंट वन थ्री पर्सेंट आहे हेल्थ केअर सेक्टरवर मग याच्यातून आपल्याला ती सिरियसनेस पण जाणवते की आपल्याकडं त्या गोष्टी आहेत नाही आहेत त्याच्यानंतर जो रेशो आहे बघा स्टाफचा जो रेशो असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे नर्सेस आणि डॉक्टरचा जो रेशो आहे तो शून्य पॉईंट सहा नर्सेस पर डॉक्टर असा आहे ओके म्हणजे एका डॉक्टर मागं शून्य पॉईंट सहा नर्सेस म्हणजे तुम्ही पॉईंट फाईव्ह करा त्याला म्हणजे दोन डॉक्टर मागं एक नर्स आहे आपल्या इथं डब्ल्यू एच ओ काय सांगतं की डब्ल्यू एच ओनी जे सांगितलेलं आहे तर तिच्यामध्ये त्यांचा जो रेशो आहे तो रेशो जो आहे तर तो क्लिअर आहे आणि तिच्यामध्ये त्यांनी जवळपास म्हणजे तीन नर्सेस पर डॉक्टर असं सांगितलेलं आहे तर हा पण एक मेजर इशू आहे कारण नर्सेसची जी कमतरता आहे ती मोठ्या प्रमाणावर कोविड नाईन्टीनच्या काळातच समोर आलेली आहे आणि त्याच्यामुळे डब्ल्यू एच जो रेशो आहे तो एक लक्षात ठेवा डब्ल्यू एच ओ थ्री नर्सेस पर डॉक्टर ओके तर हे एक महत्त्वाचं आहे आणि ह्या वर्षाचं जे काही हे होतं नर्स नर्सिंगसंबंधीचे डेज आणि त्या आता तिच्यात रिपोर्टसुद्धा आलेले आहेत जे आपण बघितले होते जर तुम्हाला आठवत असेल तर सो so बेसिकली ह्या गोष्टी लक्षात ठेवा की स्टाफचे इशू आहे हेल्थ इकॉनॉमिक्सचा जो इशू आहे की हेल्थ इकॉनॉमिक्समध्ये मग काय ना की जवळपास ए ट्वेंटीचा रूल यांनी दिलेला आहे ए ट्वेंटीच्या रूलमध्ये काय असतं की जवळपास वीस टक्के लोकच फक्त मॉडर्न हेल्थ फॅसिलिटीज अफोर्ड करू शकतात म्हणजे जे काही मॉडर्न हेल्थ केअर आहे मोठे मोठे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल्स आणि त्या सगळ्या गोष्टी फक्त वीस टक्के लोकच त्या प्रॉफिट्स किंवा ते पर्टिक्युलर बेनिफिट्स घेऊ शकतात बाकी उरले ऐंशी टक्के या ऐंशी टक्क्यामध्ये पण चाळीस टक्के लोकं अशी आहेत की ज्यांना ते अफोर्ड होत नाही ते गरीब आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत है ना आणि दुसरे जे चाळीस टक्के आहेत तर ते खूप डिफिकल्टीने इकडून तिकडून जुगाड करून काहीतरी करतात सो असा सगळा हा प्रकार आहे म्हणजे हेल्थ संबंधीची इकॉनॉमी पण खूप काही चांगली नाही आहे आपली सिस्टीम आणि त्या सगळ्या तर हे रिफॉर्म्स अपेक्षित आहे काही आकडेवारी आणि त्या महत्त्वाचे फॅक्ट्स आपण बघितले ॲक्च्युली हे एक बुक आलेलं आहे बघा अटल बिहारी वाजपेयींवर ॲक्च्युली हे ब्लर आहे आता तर पुस्तकाचं नाव खाली दिलेलं आहे मी द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया त्या पुस्तकाचं नाव आहे द इयर्स दॅट चेंज इंडिया वाजपेयी ओके हे तुम्हाला दिसत असेल शक्ती सिन्हा हे फॉर्मर ब्युरोक्रॅट आहेत माझी सनदी अधिकारी त्यांनी लिहिलेलं आहे सो वाजपेयी आणि त्यांचं जे काय पंतप्रधान पदाचा कार्यकाळ होता तर त्यासंबंधी द इयर दॅट चेंज इंडिया तर हे पुस्तक आलेलं आहे बघा नवीन तर एकंदरीतच तुम्हाला वाजपेयींबद्दल आणि ते सगळे रेफरन्सेस माहीतच पाहिजे कारण एकंदर आता बी जे पीचं सरकार आहे आणि याच्या आधी त्या सगळ्यांची मुहूर्तमेळ रोवणारे आणि खूप प्रॉपरली ते सरकार चालवणारी व्यक्ती आय आय टी आणि आरक्षण आता आय आय टीमध्ये आरक्षण असावं किंवा असू नये सो so, व्ही रामगोपालराव अभ्यास गट याच्यासाठी नेमण्यात आला होता व्ही राम गोपालराव अभ्यास गट आठ सदस्यांचा होता उद्देश एकदम सिम्पल होतं की आय आय टीमध्ये आरक्षण प्रभावीपणे लागू करण्याबाबत हा अभ्यासगट नेमला होता की आरक्षण लागू करायचं किंवा नाही जी काही शिक्षकांची नियुक्ती होते ती नियुक्ती आरक्षणावर आधारित असावी किंवा असू नये आता ॲक्च्युली हा जो अभ्यास गट होता या अभ्यास गटाचं काम जे होतं त्यांनी जून दोन हजार वीसमध्येच केलं होतं सगळ्या शिफारसी रिपोर्ट देऊन टाकला होता परंतु याच्यावर सरकारने शिक्षण खात्याने कसलाही निर्णय घेतला आणि तो तसाच पडून होता उत्तर प्रदेशमधून माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवण्यात आली आणि या शिफारसी उघड झाल्यात सामान्य माणसासाठी आता त्यांनी जे सांगितलेलं आहे की आय आय टीमध्ये की बाबा भारतीय शिक्षण व्यवस्थेचा मानबिंदू आहे आय आय टी आणि त्याच्यामुळे तुम्ही अध्यापक वृंदांसाठी आरक्षण तिच्यामध्ये असू नये हे त्यांनी क्लिअर केलं केंद्रीय शिक्षण संस्था ज्या आहेत त्यांचा तो कायदा आहे केंद्रीय शिक्षण संस्था कायदा दोन हजार एकोणीस त्याच्यामधून सूट द्यावी तेवीस आय आय टींना मग आय आय टींमध्ये आरक्षण शिक्षणा शिक्षकांसाठी ठेवू नये आता सर्व जागा ज्या आहेत राखीव जागा म्हणजे तुम्ही राखीव जागा ठेवणार मग त्याच्यासाठी उमेदवार शोधत बसण्यापेक्षा गुणवंत आणि पात्र राखीव उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचे वेगळे आणि अधिक परिणामकारक पर्याय अनुसरावे असं अभ्यास गटाने म्हटलं आहे सो अभ्यास गटाचं म्हणणं आहे की ऑनली ऑन द बेसिस ऑफ मिरिट तुम्ही त्या जागा शिक्षकांना दिल्या पाहिजे आता आय आय टीचा समावेश जो आहे तो श्रेष्ठ दर्जाच्या संस्थांमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्समध्ये करावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि ते तिथं गेल्यानंतर मग तिथं परत आरक्षणाचा मुद्दा राहत नाही ते पूर्ण ना क्लिअर होतं आता याच्यावर प्रमुख आक्षेप काय तर आरक्षितांमध्ये गुणवत्ता नसते हा चुकीचा संदेश या अभ्यास गटाच्या शिफारसींमधून जातो सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे व्ही रामगोपालराव हे स्वतः दिल्ली आय आय टीचे संचालक आहेत आणि एकंदरीतच ही जे आरक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आय आय टीमध्ये शिक्षकांच्या नियुक्तीकरता आरक्षण असावं असू नये ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता याच्यावर कसलाही शिक्षण खात्याने निर्णय घेतलेला नाही हा अहवाल पडू नये ओके फक्त माहिती अधिकारात समोर आल्यानंतर याच्यावर चर्चा सुरू झाली पेलेच्या जवळपास सहाशे त्रेचाळीस गोलांच्या विक्रमाशी मेसीने बरोबरी केलेली आहे म्हणजे कुठल्याही एका क्लबसाठी तुम्ही सर्वाधिक गोल कर जे काही केलेले आहेत ते पेलेंचे होते बघा सहाशे त्रेचाळीस फुटबॉलवर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो कारण मेरेडोना जो आहे त्याचं जे काय आहे निधन झालेलं आहे त्याच्यानंतर मेसी पण न्यूजमध्ये होता है ना पेले वगैरे दोन हजार चारमध्ये बार्सिलोना क्लबकडून पदार्पण करणारा जो मेसी आहे त्यांनी दोन हजार वीस वीस डिसेंबर रोजी सहाशे त्रेचाळीसावा गोल केला आणि त्यांनी ती बरोबरी साधली आणि तो पुढंही जाईल आता इथून पुढं मेसी हा बार्सिलोना आणि ला लिगा फुटबॉलमधील सर्वाधिक गोल करणारा एकमेव फुटबॉलपटू आहे एम सी क्यू करता लक्षात ठेवा ओके आणि पेले जे आहे त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न ते चौऱ्याहत्तर सत्ता यासाठी सांतोस नावाचा संघ होता त्याच्यासाठी सहाशे त्रेचाळीस गोल केले होते पेलेवर चित्रपटसुद्धा आहे बघा हॉलिवूडचा एक तुम्ही जर बघितला असेल तर वाजपेयी द इयर्स दॅट चेंज इंडिया शक्ती सिन्हा ओके सो माझी संधी अधिकारी शक्ती सिन्हा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे मा अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळावर तुम्हाला पुस्तक दाखवलं फनी बॉय ह्या चित्रपटाबद्दल आपण आधी न्यूज कवर केली होती तुम्हाला जर आठवत असेल पण ह्याच्यात इंग्रजी संवाद खूप जास्त आहे म्हणून ऑस्कर अकादमीने हा चित्रपट नाकारलेला आहे तीस वीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी कॅनडाच्या वतीने पाठवण्यात आलेला फनी बॉय हा चित्रपट दीपा मेहता यांचा चित्रपट होता आणि अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेने तो नाकारलेला आहे वीस सप्टेंबर काल कारण दिलं त्यांनी की ज्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त संवाद जे जा आहे ते इंग्लिशमध्ये आहे आणि हा चित्रपट ज्या कॅटेगरीतून इथं ऑस्करला आला होता ती आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रवर्ग तर तिच्यामध्ये मग तिचे निकष हा पूर्ण करत नाही आणि त्याच्यामुळे याला आम्ही बाहेर काढतो आहे दीपा मेहतांचे वॉटर असेल म्हणजे तुम्ही कितीतरी चित्रपट बघू शकता फायर असेल तर खूप ज्वलंत विषय घेऊन त्या काम करतात ओके आता याची सगळी स्टोरी वगैरे पण मागे एकदा डिस्कस केली होती आपण सो नेपाळची जी संसद आहे ती बरखास्त झालेली आहे वीस डिसेंबर रोजी पंतप्रधान के पी शर्मा ओली जे आहेत त्यांच्या शिफारसीनुसार अध्यक्षा ज्या आहेत विद्यादेवी भंडारी त्यांनी ही संसद विसर्जित केली एप्रिल मे दोन हजार एकवीस दरम्यान मध्यावधी निवडणुका घेण्याचा आता त्यांनी जाहीर केला का याचं कारण काय आहे माजी पंतप्रधान पुष्पकुमल पुष्पकमल दहल प्रचंड जे आहेत आणि त्यांचा आणि या ओली यांचा बराचसा इशू चालू आहे तिथं हा ना भा यांची भांडणं चालू आहे दोघांची आणि तिच्यामधून हे निर्णय ओली यांनी घेतला असं म्हटलं जातं आहे आता ही शिफारस घटनाबाह्य आहे असेही आरोप होत आहेत नेपाळमधले जे घटनातज्ञ आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की शिफारस घटनाबाह्य आहे कारण सरकार स्थापनेची सर्व शक्यता तिथं उपलब्ध होत्या म्हणजे तुम्ही डायरेक्टली बरखास्त कसं करता तुम्हाला नाही करायचं दुसऱ्याला तुम्ही शकते चान्स देणं अपेक्षित होतं सो so, शेवटी एक असतं की पॉवर करप्स अँड ॲपसोल्युट पावर करप्स ऍपसोल्युटली सत्तेचा गैरवापर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतो म्हणजे तो ना एखाद्या विशिष्ट ठिकाणी होतो असं नाही तो प्रत्येक ठिकाणी होतो पृथ्वी ते फार इतिहासापासून प्राचीनपासून तर आज आधुनिकपर्यंत सगळं हेच आहे रकाबगंज गुरुद्वारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रार्थना केली बघा वीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रकाबगंज गुरुद्वारा नवी दिल्लीला आहे हा गुरुद्वारा तिथं भेट दिली आणि प्रार्थना केली याचं वैशिष्ट्य काय रकाबगंज गुरुद्वारा गुरु तेग बहादूर जे होते शिकांचे नववे गुरु त्यांचं चारशे व प्रकाश वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने मग चारशे प्रकाश पर्व नाही प्रकाश पर्व आहे हे आणि त्याच्यामुळे मग यांनी भेट दिली तिथं त्याचा मेजर मुद्दा असा आहे की तिकडं शि शी, शिकांचं आंदोलन सगळं शेतकरी जे आहेत पंजाब हरियाणाचे ते मोठ्या प्रमाणावर ते याच्यात आहेत आणि त्याच्यामुळे पण थोडा हा सॉफ्ट डिप्लोमसी जी काही आहे सॉफ्ट पॉवर वापरण्याचा प्रयत्न तुम्ही म्हणू शकता शिखांचे नववे गुरु जे आहेत गुरु तेग बहादूर त्यांचा अंतविधी जो झाला होता तो या रकाबगंज गुरुद्वारा येथे झाला होता आता त्यांच्याबद्दल पण जाणून घेऊयात गुरु तेग बहादूर यांचा कार्यकाळ जो आहे सोळाशे एकवीस ते सोळाशे पंच्याहत्तर शिखांचे नववे गुरु होते ते गुरु तेग बहादूर यांचं मूळ नाव त्यागमल होतं पण त्यांचे जे वडील होते आणि शिखांचे सहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांनी गुरु तेग बहादूर हे नाव त्यांना दिलं कारण मुघलांविरोधात जे युद्ध झालं होतं त्याच्यात त्यांनी पराक्रम जो केला होता गुरु तेग बहादूर याचा अर्थ होतो तलवारीचा पराक्रम ओके या शब्दाचा अर्थ जो आहे तो आणि त्यांच्या वडिलांनीच त्यांना दिलं होतं सो प्राऊड आणि वडील त्यांचे शिकांचे सहावे गुरु होते गुरु गोविंद सिंह आणि मुलगा जो आहे त्यांचा गुरु गोविंद सिंह ते शिकांचे दहावे गुरु होते ओके सो एकाच घरातली ही तीन लोकं सहावे गुरु नववे गुरु दहावे गुरु लक्षात ठेवा आनंदपूर साहिब या शहराची स्थापना त्यांनी केली आणि इथंच गुरु गोविंद सिंग यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये खालसा पंथाची स्थापना केली होती सो आनंदपूर साहिब हे शहर तेगबहादूर जे होते गुरु तेग बहादूर त्यांनी स्थापन केलं होतं आणि एकोणीसशे सहा नव्याण्णवमध्ये सोळाशे नव्याण्णवमध्ये गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना तिथं केली ग्रंथ गुरुग्रंथ गुरु साहिब जो आहे तिच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त काव्यात्मक स्त्रोत्र जे आहेत तर ते गुरु तेग ते बहादूर यांचे आहेत काश्मीरी पंडित आणि बिगर मुस्लिमांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात येतं आहे मुस्लिम धर्मामध्ये ते याला त्यांचा विरोध होता आणि एकोणाशे सोळाशे पंच्याहत्तर नॉट सोळाशे पंच्याहत्तर औरंगजेबाने त्यांना इस्लाम कबूल केला नाही म्हणून मृत्यूदंड दिला होता शीख धर्मासाठी प्राणाचं बलिदान देणारे म्हणून ते स्मरणात आहेत त्यांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार शेवटपर्यंत केला नाही त्याच्यामुळे मग त्यांना मृत्यूदंड देण्यात आला चोवीस नोव्हेंबर आता चोवीस नोव्हेंबर हा शहीदी दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांच्या हौतात्म्यासाठी हो ओके आणि हे नक्सबंदी कॅलेंडर म्हणून येतं त्याच्यानुसार हा चोवीस डिस नोव्हेंबर आहे दिल्ली दिल्लीमधले दोन महत्त्वाचे ठिकाणं त्यांच्याबद्दलचे एक गुरुद्वारा सिसगंज साहिब जिथं त्यांची हत्या करण्यात आली होती आणि गुरुद्वारा रकाबगंज साहिब जिथं त्यांचा अंतविधी झाला होता सो हे दोन्ही दिल्लीमध्ये आहेत तर ते एक लक्षात ठेवा गुरु तेग बहादूर यांच्याबद्दल निट्राझेपम नीट्राझेपम हे एक अंमली पदार्थ आहे बघा मुंबईमध्ये जवळपास तेहतीस लाखांचा हा माल जप्त केला गेला -के आपल्याला त्याच्याशी मुद्दा नाही मुद्दा हा आहे की नीट्राझेपम हे काय आहे अंमली पदार्थ आहे निद्रा आजारावर वापरलं जाणारं औषध आहे स्वस्तात नशा करण्यासाठी झोपडपट्ट्यांमध्ये किंवा स्लम एरियाजमध्ये हे वापरलं जातं म्हणजे बघा ड्रग्समध्ये पण प्रकार आहेत आणि ड्रग्समध्ये पण किमतीच्या याच्यानुसार की स्लम एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर हे वापरलं जातं स्लम्समध्ये जी मुलं लहान मुलं वगैरे आहेत ते व्हाईटनरचा पण नशा करतात बघा तुम्ही एखादी गोष्ट तुमची खाडाखोड झाल्यानंतर व्हाईटनर लावतो ना आपण त्याचाही वापर केला जातो त्याच्यानंतर पश्चिम बंगालमधलं पहिलं तेल आणि वायू क्षेत्र देशाला समर्पित करण्यात आलं पश्चिम बंगालमधलं चोवीस परगणा जिल्हा जो आहे तिथला अशोकनगर तेल व वायू क्षेत्र केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वीस डिसेंबर रोजी देशाला अर्पण केलं आता तेलवायू क्षेत्रामुळे पश्चिम बंगालला तेलवायू उत्पादन क्षेत्रात प्रथम स्थान मिळालेलं आहे एम सी क्यू आतापर्यंत ते तेलवायूच्या याच्यात नव्हते कोलकात्यापासून सत्तेचाळीस किलो किलोमीटर अंतरावर पेट्रोलियम साठ्यातून तेल निर्मिती सुरू करण्यात आली आहे आणि तेल हल्दिया इथल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमधून शुद्ध केलं जातं सो तेही लक्षात ठेवा की इथून जे तेल निघतं आहे आता अशोकनगरमधून ते कुठं शुद्ध होतं हल्दिया इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमधून आणि हा अशोकनगरचा जो तेल आणि वायू साठा आहे हा दोन हजार अठरामध्ये सापडला होता आणि याचा जो क्षेत्र आहे म्हणजे लोकेशन जे आहे ते महानदी बंगाल अंदमान त्या त्याच्या खोऱ्यात आहे आणि ते, ते, ते व्यावसायिक दृष्टीने पण मग खूप चांगलं आहे तर ते एक लक्षात भारत असू दे त्याच्यानंतर नेक्स्ट वन एकोणावीसचे प्रश्न बघा भारतात भारत सांस्कृतिक संबंध परिषदेबाबत बिनचूक विधान निवडा मौलाना अबुल कलाम आझाद यांनी स्थापना केली होती बरोबर शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं नाही हे परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येतं त्याच्यामुळे ब ब ऑप्शन काढून टाका एकोणीसशे पन्नासमध्ये स्थापना आली होती बरोबर आहे सो अ आणि क त्याच्यानंतर ना नॅशनल बुक ट्रस्ट चूक विधान निवडा चूक निवडायचं होतं बघा हो बऱ्याच लोकांनी ते चूक बरोबर निवडलं जातं शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं बरोबर एक सुते सकलम हे ब्रिदवाक्य हेही बरोबर आहे त्याच्यामुळे चूक एक पण नाही याच्यातलं फोर्डो आणि नातांज हे कुठली शहर आहे इराणमधली आहेत बघा कशासाठी फेमस आहे न्यूक्लिअर फॅसिलिटी तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिन महाराष्ट्र शासन काय म्हणून साजरा करणार आहे तर तो शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे ओके इंडियन्स इन द फर्स्ट वर्ल्ड वॉर द मिसिंग लिंक्स हे पुस्तक खालीलपैकी कुणी लिहिलेलं आहे अरविंद गणाचारी यांनी लिहिलेलं आहे ओके त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या अमेरिक अमेरिकेच्या राष्ट्र अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी खालीलपैकी कोणते निकष आहेत वय किमान पस्तीस वर्ष असावे अमेरिकेत किमान वीस वर्ष वास्तव्य असावे जन्माने अमेरिकी नागरिक असावे फक्त अ फक्त क अ क अ ब क अमेरिकी राष्ट्राध्यक्ष प्रत्यक्ष नागरिकांद्वारे निवडला जातो एक व्यक्ती केवळ दोनदाच अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होऊ शकते फक्त अयोग्य फक्त बयोग्य दोन्ही योग्य यापैकी नाही अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळातील भारतीय वंशाच्या सदस्यांना काय संबोधलं जातं इलेक्टर कॉकस बिब बिबल बेल्ट समोसा कॉकस खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतातील करोनाबाधितांच्या संख्येने एक कोटींचा टप्पा पार केला वीस 20 डिसेंबर दोन हजार वीस एक डिसेंबर दोन हजार वीस एकोणीस डिसेंबर दोन हजार वीस पाच डिसेंबर दोन हजार वीस आता असे प्रश्न जे आहेत एकेकाळी विचारले जायचे की लोकसंख्या जी आहे जगाची लोकसंख्या इतकी इतकी कधी झाली वगैरे वगैरे ना नागक्षेत्री वा हिमालयन ट्रिलियन बाबत बिनचूक विधान निवडा तर आय यू सी एनद्वारे क्रिटिकली इंडिंच्या गटात वर्गीकृत केलेलं आहे केवळ भारतात सापडतं औषधी वनस्पती असल्याने अवैध वापर मोठ्या प्रमाणावर होतो याचा तिसरा ऑप्शन घ्या फक्त अ फक्त क आणि अ ब क तिन्ही स्टेटमेंट योग्य आहेत त्याच्यानंतर चौथं जे आहे की अ व क बरोबर आहे बर ओके सो याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो